व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. या पोलिसाचे तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तुटलेल्या हेल्मेटचा वापर करण्यासाठी एका व्यक्तीने जुगाड केला होता. व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ अशाच लोकांशी संबंधित आहे. आपल्यापैकी अनेक जण हेल्मेट सुरक्षेसाठी नाही तर दंड टाळण्यासाठी वापरतात हे सर्वांनाच माहीत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये टोपीच्या हेल्मेटचा पट्टा तुटल्यावर एका व्यक्तीने ते हेल्मेट डोक्यावर ठेवण्यासाठी असा जुगाड केला की तो पाहून पोलीस अधिकारीही थक्क झाला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस बाईकवर बसलेला दिसत आहे. त्याच्या हेल्मेटच्या जुगाडामुळे पोलिसांनी त्याला अडवलं कारण हेल्मेट डोक्यावर ठेवण्यासाठी त्याने ते प्लॅस्टिकच्या दोरीने बांधले होते. ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. खरं तर हेल्मेटचा पट्टा तुटल्यामुळे या व्यक्तीने हा जुगाड केला होता. मात्र पोलीस अधिकाऱ्याने आधी त्या माणसाचे जुगाडू हेल्मेट काढले आणि नंतर त्याला नवीन हेल्मेट घालायला दिले. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी वाहतूक पोलिसाचे खूप कौतुक केलेले आहे. तर हा व्हिडिओ पंजाबच्या लुधियाना शहरातील असल्याचा दावा केला जात आहे. तर व्हिडिओमधील पोलीस अधिकाऱ्याचे नाव अशोक चव्हाण असून ते ASI म्हणून कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आपल्या भारतात असे पोलीस अधिकारी असतात जे लोकांना मदत करत नाहीत. परंतु या अधिकाऱ्यांनी केलेली मदत पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केलेले आहेत. सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. लोकांनी भरपूर प्रमाणात लाईक्स केले.